महत्वाची घडामोड आहे. भारतीय महिला पैलवान विनेश फोगाट प्रकरणी मोठी घडामोड आहे. विनेश फोगाटच्या याचिकेवर आता 16 ऑगस्टला निर्णय होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट हिचं अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन जास्त भरलं, त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर विनेशनं क्रीडा लवादाकडे धाव घेतली होती. यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून लवादानं हा निकाल राखून ठेवला होता. फोगाटकडून हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनी बाजू मांडली होती, तर डॉक्टर एनाबेले बेनेट या प्रकरणी निकाल देणार आहेत.